स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांच्या यादी संदर्भात माहिती पाहणार आहोत। म्हणजे मैदानी चाचणीमध्ये लेखी परीक्षेसाठी जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात माहिती, त्यांचा कट ऑफ आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट्स या चॅनलवरती पाहण्यास मिळतील। सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। मुंबई या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लवकरच होईल। आणि लेखी परीक्षेसाठी जर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठी स्पेशल चालू घडामोडी ऑनलाईन रेकॉर्डिंग बॅच सुरू करण्यात आलेली आहे। बॅच क्रमांक 5 ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर या बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्याकडनं 50 रुपये फी घेतली जाणार आहे। आणि 50 रुपये फीमध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकणार आहात। ही बॅच कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते समजून घ्या। बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती हे ॲप डाउनलोड करायचं आहे। प्ले स्टोरवरती जाऊन तुम्हाला सह्याद्री करिअर अकॅडमी सर्च करायचं आहे आणि ते ॲप डाउनलोड करायचं आहे। हे ॲप डाउनलोड करून तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन होता येणार आहे। जर तुम्हाला ही बॅच जॉईन करण्यासंदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही या ठिकाणी हा जो संपर्क दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। आणि सह्याद्री करिअर अकॅडमीची ऑनलाईन चालू घडामोडीची जी बॅच आहे ती जॉईन करा। तर पहा, मुंबई पोलीस शिपाई भरती सन 2021 संदर्भात ऑफिशियल माहिती दिनांक 25/4/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती, पोलीस शिपाई पदासाठी एकूण 5,63,451 पुरुष, महिला आणि तृतीयपंथी उमेदवार यांनी मिळून अर्ज केलेले होते। म्हणजे अर्जांची संख्या होती 5,63,451 आणि या सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे। आता मैदानी चाचणी झाल्याच्यानंतर या पाहू शकता, मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम सुधारणा नियम 2022 मधील 4 मधील 2 प्रमाणे शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांपैकी संबंधित प्रवर्गांमधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या रिक्त जागांच्या 1/10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यात आलेले असून काही उमेदवारांची या ठिकाणी पहा, तर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यात आलेले असून अशा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी 1/10 प्रमाणात यादी तयार करण्यात आली असून ती सोबत जोडलेली आहे। सदर यादीबाबत उमेदवारांच्या काही हरकती आक्षेप असतील तर त्या तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये हा जो ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवरती नोंदवायचा आहे। 24 तासाच्या नंतर ज्या हरकती किंवा आक्षेप येतील त्याचा विचार केला जाणार नाही। या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि आता खूप महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे पाहू शकता लेखी परीक्षेसंदर्भात, तर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचं जे वेळापत्रक आहे लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे लेखीची जी वेळ असेल, लेखीचा जो दिनांक असेल, लेखी परीक्षेचं जे वेळापत्रक असणार आहे ते तुम्हाला लवकरच कळवण्यात येणार आहे। काही दिवसांमध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी कट ऑफ लिस्ट लावलेली आहे। ही कट ऑफ लिस्ट संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहण्यास मिळेल। सह्याद्री करिअर अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा आणि ही कट ऑफ लिस्ट सविस्तर पहा। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती आहे। लेखी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत। ऑनलाईन जी चालू घडामोडीची बॅच आहे ती जॉईन करा, नक्कीच तुम्हाला त्या बॅचचा देखील फायदा होईल। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।